सर, आता निवडणूक जाहीर झाली, आचारसंहिता सुरू झालेली आहे. पोलीस दलातर्फे आपण कोणकोणत्या उपाययोजनांनी कोणकोणत्या संदर्भातल्या काही आपण हे घेतल्यात काय, दखल घेतले आणि त्या अनुषंगाने काय कारवाया वगैरे सुरू झाल्यात का? लोकसभा निवडणुका 2024 अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडनं खास करून जे असामाजिक तत्व आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक शांतता भंग करू नये म्हणून CRPC 107 प्रमाणे आम्ही जवळपास 138 इसमांवरती कारवाई केली आहे. CRPC 110 प्रमाणे 5 इसमांवरती कारवाई केली आहे. तसंच काही सण संशयास्पदरित्या काही दखलपत्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत अशा संशयावरून आपण CRPC 109 प्रमाणे जवळपास 10 लोकांवरती सुद्धा कारवाई केली आहे. ह्याच कालखंडामध्ये दारू जे अवैध दारू विक्रीचे विक्रेते आहेत त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कारवाईची मोहीम तीव्र केलेली आहे. आत्तापर्यंत जवळपास 60 अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध सुद्धा 93 जो कायदा आहे कलम आहे त्याच्याप्रमाणे सुद्धा कारवाई केलेली आहे. आता याच्यापुढे नेमकी आपली भूमिका ह्यापुढे पोलीस दलाची नेमकी काय राहणार आहे? याच्यामध्ये लोकसभेची निवडणूक अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये फ्री आणि फेअर वातावरणामध्ये व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा दहशतीचा वापर होऊ नये यासाठीची पूर्ण खबरदारी घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आमच्या सातत्याने त्या संदर्भातल्या बैठका होत असतात. त्यानंतर ह्या संदर्भात ज्यांच्या विरुद्ध काही ह्यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत या लिस्टांवर त्यांची खास नजर असून त्याच्याबद्दल प्रतिबंध कारवाई करण्याचं काम चालू आहे. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे सोशल मीडियासुद्धा मोठ्या प्रमाणात गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे सोशल मीडियावरती सातत्यानं आम्ही पाहारा ठेवलेला आहे. सातत्यानं त्याच्याबद्दलची माहिती आम्ही घेतली जात आहे. एक वेगळी टीम त्यासाठी आम्ही नेमलेली आहे आणि कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, कोणाची बदनामीकारक मजकूर पसरवू नये, जाती धर्मांमध्ये ते निर्माण होऊ नये आणि त्याचा वापर कुठल्याही प्रकारच्या राजकीय कारणासाठी करू नये यासाठीची आम्ही खबरदारी घेत आहोत. त्याच्यासाठी त्याबद्दलची दक्षता घेऊन जर त्याचं उल्लंघन कुठं झालं त्याबद्दल नक्कीच काहीशी कारवाई केली जाईल. संवेदनशील मतदान केंद्र जिल्ह्यात किती आहेत त्या दृष्टीने काय आपली विशेष मोहीम आहे का? त्यासाठीची बैठका त्याच्याबद्दलची माहिती घेण्याचं काम जिल्हाधिकारी महोदय करतायत आणि त्याबद्दलची माहिती जिल्हाधिकारी महोदयांकडनं दिली जाईल. ओके, धन्यवाद साहेब.